नमस्कार, मी प्रिया साबळे. दिनांक 19 फेब्रुवारी, आपले महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस, जन्मोत्सव सोहळा. येत्या 19 फेब्रुवारी 2018 राजधानी सातारा एक सातारा एक शिवजयंती साजरी करतो आहे. मला हे सांगायचंय की आज आपण बघतो समाजामध्ये जातीय तेढ निर्माण झालेली आहे. शिवाजी महाराज हे कुठल्या जातीचे किंवा कुठल्या समाजाचे, एका समाजाचे नाही आहेत. मला एवढंच सांगायचंय की आपण आतापर्यंत प्रत्येक चौका चौकात गल्ली बोळात शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरे करत असतो, करत होतो, करत आलो आहोत. आज आपल्याला एकच करायचंय, आपला जो पूर्ण महाराष्ट्र आहे तो ज्या एका नावाखाली एकत्र येतो, एका नावाखाली एकत्र येऊन कुठलाही प्रकारचा इतिहास घडवू शकतो, त्या नावासाठी आज आपल्या सगळ्यांना एकत्र यायचंय. इथं कुठल्याही प्रकारची जात पात, जातीय व्यवस्था, कुठल्याही प्रकारचा भेदभाव येणार नाहीये. एवढंच सांगायचंय मला की ही शिवजयंती आपण छत्रपती श्री शिवाजी महाराजांसाठी, आपल्या राजासाठी आपण एकत्रित साजरी करूयात. 19 फेब्रुवारीला सातारा एक शिवजयंती साजरी करतोय, त्यामध्ये सर्वजण सहभागी होऊयात. मी येते, तुम्ही पण या. धन्यवाद. जय शिवराय. तलवार एक धार तर छत्रपती शिवाजी महाराज दुरारी होते. सर्व पुढाऱ्या नेत्यांवर संभाजी महाराजांचा धाक होता, कारण शिवाजी महाराज यांच्या बापाचा भी बाप होता. कोळसा आणि विस्तार जर एक केला असता, जर वेळ आणि काळ अनुकूल नसता, माझ्या शिवबान दिल्ली मध्ये भगवा फडकेवला असता. मनामनामध्ये साजरी होणारी शिवजयंती आपण एकत्र मिळून साजरी करूया. आम्ही येतोय, तुम्ही पण या. आता दिसेल एकजुटीची ताकद. शिवजयंती आपण का साजरी करतो, समाजामध्ये लोकांनी सगळ्यांनी एकत्र यावं, समाजामध्ये सामाजिक प्रबोधन घडावं म्हणून, मग त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एकत्र शिवजयंती साजरी केली पाहिजे. आम्ही करतो एकत्र साजरी, तुम्ही पण या. सगळ्यांनी मिळून साजरी करूया एकत्र शिवजयंती. Yeah.